नक्कीच जर माझ्या आयुष्यात नसेल ना तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. मला जाऊ दे. मी लावून देईल नक्कीच त्याला. तू चला तू चला. मी वचन देते. वचन देते. रंग माझा वेगळा मालिकेत धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दीपा कार्तिक आणि आयुष्याचं लग्न लावून देणार आहे. यातच रंग माझा वेगळा मालिकेच्या फॅन साठी आता एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी कार्तिकी म्हणजेच बाल कलाकार साईशा भोईरा ताया मालिकेत दिसणार नाहीये. तिने ही मालिका सोडली आहे. काय माहितीये का तुला? साईशा ही एक सोशल मीडिया स्टार आहे. पण रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकी ही भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. पण असं असताना आता अचानक तिने मालिका का सोडली असा प्रश्न चाहताना पडलाय. याचं कारण आहे साईशाचं शिक्षण. साईशाच्या आई बाबांनी सोशल मीडियावर मालिका सोडण्याचं कारण चाहत्यांना सांगितलंय. साईशा गेल्या 10 महिन्यांपासून कार्तिकी म्हणून मालिकेत झळकते. साईशाचं शूटिंग सुद्धा आता वाढलंय. साईशा राहायला कल्याणला आहे आणि रंग माझा वेगळाचं शूटिंग मुंबईला सुरू आहे. दररोजचा 2 ते 3 तासाचा प्रवास आणि 12 तासांचं शूटिंग करून साईशाला कंटाळा आला होता. याशिवाय तिची आता शाळाही सुरू झाली आहे. साईशा 2रीला गेली आहे त्यामुळे शूटिंग पेक्षा शाळेत जाण्याची तिची इच्छा आहे. म्हणून साईशाने तिच्या आई बाबांनी हा निर्णय घेतलाय. आता साईशा म्हणजे कार्तिकीच्या जागी कोणती बालकलाकार झळकणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. बोलत होती तुला मी. नको करू तरी पण अख्खा ताप त्याच्यावर सांडलंस. तुझ्यामुळे बाबा मला आता ओरडतील. मागच्या वर्षी तुझ्यामुळे बाबा मला ओरडलेले. मागच्या वर्षीचा काय संबंध इथे आता? तू जास्त चहा पित होतीस म्हणून अख्खाच्या रिमोट वर सांडलेला. आणि मग? आणि बाबा मला ओरडत होते तुझ्यामुळे. हा तर मग तुम्हाला कार्तिकी म्हणजे साईशाची भूमिका या मालिकेत आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. तुझं आणि फ्रेंडचं लग्न झालं होतं मी ऐकलं. आई खरं बोलते पण तू मात्र माझ्याशी खोटं बोललीस.